आज आपण वेदांत दर्शनाचा विचार करणार आहोत. वेदांत दर्शनाचे आपल्याला यापूर्वी सांगितलं की वेदांताचे दोन अर्थ आहेत, की वेदांत म्हणजे उपनिषद सुद्धा आणि वेदांचा सारभूत भाग अशा अर्थी सुद्धा वेदांत दर्शनाचा विचार केला जातो. वेदांत दर्शनामध्ये सारभूत भारतीय तत्वज्ञान एकवटलेलं आहे. या तत्वज्ञानाचा विचार करताना आपण अनेक वेळेला असं म्हणतो की उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या तीन हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यावर जो भाष्य करतो म्हणजे ह्या तीन ग्रंथांना प्रस्थानत्रयी म्हणतात आणि प्रस्थानत्रयीवर जो भाष्य करतो त्याला हिंदू धर्म आचार असं म्हणतात. अर्थात यामध्ये खुबीदारपणे अशी योजना आहे की ही उपनिषद, ब्रह्मसूत्र यांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास करणारी माणसं, भगवद्गीता त्याला माहिती पाहिजे, ब्रह्मसूत्र माहिती पाहिजे आणि उपनिषद माहिती पाहिजे, ही बहुतेक ब्राह्मण समाजामध्येच आहे. कारण बरंचसं हे लिटरेचर संस्कृत प्राधान्य आहे, संस्कृत मधलं आहे. अर्थात अशामुळं जे आचार्य ज्याला तुम्ही आजपर्यंत म्हणता ते सारे आचार्य ब्राह्मणांच्या जातीतल्याच लोकांना ही उपाधी लावलेली आहे. त्यामुळं अशी एक अडसर निर्माण करून ठेवलेली आहे की अट घातलेली आहे की आचार्य कुणाला म्हणायचं, याला म्हणायचं, त्याला संस्कृत आलं पाहिजे आणि संस्कृत शिकायचा अधिकार ब्राह्मणांच्या शिवाय कुणालाही नव्हता. त्यामुळं आचार्य कुणाला म्हणायचं हे आपण लक्षात घ्या. आता पुढचा भाग येतो की जरी आम्ही डॉक्टर आह साळुंके असू देत, ॲडव्होकेट शंकर निकम असू देत किंवा स्वामी विनयानंद असू देत, उपरीचे मी असू दे, आम्ही हे तिन्ही ग्रंथ करून जरी आम्ही त्याच्यावर भाष्य केलं तरी आम्हाला आचार्य म्हणायला काही लोकांची जीभ, जड जीभ उचलणारच नाही. आणि म्हणून आम्ही ठामपणे सांगतो, संत तुकारामांच्या भाषेमध्ये सांगतो की वेदांचा तो अर्थ आमासीची ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. या वेदांताच्या याच्यामध्ये जी परंपरा होऊन गेली त्याच्यामध्ये वेदांत म्हटलं की अद्वैत वेदांत आणि अद्वैत वेदांत म्हटलं की शंकराचार्य, ही अशी ती जी आहे ती परंपरा आपण विचारात घ्यायला हवी. आता यामध्ये जे मोठे मोठे आचार्य ह्या वेदांत परंपरेमध्ये झाले त्यामध्ये शंकराचार्य झाले, त्यांचा केवल द्वैतवाद होता. रामानुजाचार्य झाले, त्यांचा विशिष्ट द्वैतवाद होता. मध्वाचार्य झाले, त्यांचा द्वैतवाद होता. वल्लभाचार्य झाले, त्यांचा शुद्धाद्वैतवाद. आणि निंबार्काचार्य यांचं जो आहे द्वैताद्वैतवाद, भेदाभेदवाद असं म्हटलं जातं. हे सगळे साधारणपणे 788 ख्रिस्तानंतरच्या 788 म्हणजे 7व्या 8व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत हे सगळे वेदांताचे आचार्य होऊन गेलेले आहेत. आता यामध्ये शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत हा फार महत्त्वाचा मानला जातो. आता या वेदांतामध्ये असं म्हटलं जातं की ब्रह्मवाक्य ज्याला म्हणतो की त्यातलं सूत्रबद्ध वाक्य असं होतं की ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. या सगळ्या अर्ध्या वाक्यामध्ये अद्वैत वेदांताचं सार लपलेलं आहे. याच्यामध्ये ब्रह्म सत्य आहे, सगळं जग मिथ्या आहे अशा रीतीने मायावाद मांडलेलं आहे. याच्यामध्ये अतिशय कठीण अशा तऱ्हेचं तर्कशास्त्र विचारसरणी आहे की जी सर्वसामान्य माणसाला पचनी पडत नाही. पण यामधली एक गमतीशीर कथा सांगितली जाते की एका अरण्यामध्ये एक ब्राह्मण धर्मगुरू शिष्यांना ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या हे सूत्र शिकवत असतात, बाकी सगळं ब्रह्माशिवाय सगळं झूट आहे. अचानक जंगलामधून वाघाची डरकाळी ऐकू यायला लागते, वाघ जवळजवळ आश्रमाच्या यायला लागतो. त्यावेळी गुरुजी क्लास सगळा सोडतात, वर्ग सोडतात आणि पळत पळत जाऊन एका झाडावर चढतात. झाडावर चढलेल्या आपल्या गुरुला बघितल्यानंतर शिष्य चकित होतात
शिष्य म्हणतात की ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या सांगणारे गुरु तुम्ही वाघ आला हे मिथ्या आहे ना, कशाला पळता? तर त्यावेळी ते म्हणतात की वाघ ही मिथ्या आणि मी ही मिथ्या आहे असं समज, ही घटनाही मिथ्या आहे असं समज. पण याचा अर्थ असा की जरी आपण ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या म्हटलं तर प्रत्यक्ष व्यवहारामधला विरोधाभास की आपल्याला ते मान्य करू देत नाही, किंवा तत्वता ठीक आहे, व्यवहाराची गोष्ट अलग आहे असं आपण मानतो. आता यामध्ये जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे, त्यानुसार जगात व्यवहार करण्याची आपली नेहमीची दृष्टी असते, याबद्दल हा भाग आपल्याला येतो. आता वेदामध्ये किंवा अद्वैत वेदात सगळ्या वेदांचा निरनिळ्या या वैदिक परंपरेंचा जर सार काढला तर ब्रह्म हे चैतन्य आहे, निर्गुण निराकार आहे, तसं सगुण साकारी आहे, आणि म्हणून याला ज्ञानाने तुम्ही या ब्रह्माच्या जवळ जाऊ शकता, आणि म्हणून त्याच्यामध्ये साधन चतुष्टय म्हटलं जातं की नित्यानित्य वस्तू विवेक आहे, नंतर तुमच्या संपत्तीत 6 गोष्टींचा समावेश आहे की शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा. तर श्रद्धेवर भर दिलेला आहे, आणि पुढं मग ही परंपरा कुठं जाते तर गुरु परंपरेकडे येते, की गुरुला तुम्ही मान द्या आणि गुरुच्या सान्निध्यामध्ये काही गोष्टी तुम्ही शिकायला हव्यात, अशा तऱ्हेचं हे देतं. ह्या निरनिळ्या द्वैत अद्वैत विशिष्ट अद्वैत याच्यामध्ये जरी मतभेद असले तरी सगळ्यांचं मतभेद जे आहे ते ब्रह्म हे चैतन्य स्वरूप आहे याकडंच आहे. म्हणजे अशा तऱ्हेची ब्रह्मविद्येचा पाठपुरावा करून तुम्ही ब्रह्मचैतन्य आणि मोक्ष मिळवावा असंच ह्या सगळ्या आचार्यांचं मत आहे.